वंचित शोषित पीडित शेतकरी शेतमजूर यांचा आवाज। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी साहेब व वंचित बहुजन आघाडीच्या नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी व बातम्या बघण्यासाठी आपले लाडके न्यूज चॅनल CWC न्यूज चॅनलला आताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अन्याय अत्याचाराने वाचा फोडणारे एकमेव न्यूज चॅनल CWC। मी या जातीयवादी सरकारचा जाहीर निषेध करतो, अशा प्रकारची ट्विट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज केलेली आहे। नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूज वरती स्वागत करीत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 58 मूकमोर्चे निघले। या मूकमोर्चाच्या विरोधामध्ये कोणीही प्रतिमोर्चे काढू नये अशा प्रकारची सर्वात पहिली मागणी आणि लोकांना जाहीरपणे आव्हान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनीच केलेलं होतं। मराठा आरक्षणाच्या रूपाने किंवा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोणीही न्यायालयामध्ये जाऊ नका, न्यायालयामध्ये जर गेले तर तुमच्या हाती निराशाच लागेल, अशा प्रकारची देखील काही दिवसापूर्वीच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी भविष्यवाणी केलेली होती। भविष्यवाणी म्हणण्यापेक्षा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा किती मोठ्या प्रमाणामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, भारतीय संविधान आणि त्यामध्ये नमूद करण्यात आलेले सर्वच IPCचा त्यांचा दांडगा अभ्यास आपल्यांना त्यामधून दिसून येतो। गेल्या 1 ते 2 दिवसापासून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात आपल्या ट्विटर अकाउंटवरती येऊन त्यांनी ट्विट केलेले आहे। सर्वात पहिलं त्यांनी एक ट्विट केलं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की सर्व मराठा संस्था चालकांनी तात्काळ त्यांच्या शिक्षण संस्थेमधील मॅनेजमेंट कोटा गरीब मराठा विद्यार्थ्यांसाठी खुला करावा, तसेच आपापल्या संस्थेत गरीब होतकरू मराठा युवकांना नोकरी विनामूल्य देण्याचे जाहीर करावे। हा आरक्षणाला पर्याय नाही पण समाजाशी किमान बांधिलकी आहे। आणि आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पदोन्नतीचं जे आरक्षण रद्द करण्यात आलं हे मराठा समाजाला खुश करण्यासाठीच पदोन्नतीचं आरक्षण रद्द केलेलं आहे, त्यामुळे आजचं ट्विट हे खूप महत्त्वाचं आहे। कारण की त्यामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आतापर्यंत जो शब्द उच्चार केला नव्हता तो निषेध हा शब्द त्यांनी त्यामध्ये उच्चार केलेला आहे। आजच्या ट्विटमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर म्हणत आहेत की महाराष्ट्र शासनाने नवीन GR द्वारे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे। महाराष्ट्र सरकारच्या या जातीयवादी भूमिकेचा जाहीर निषेध करतो। मराठा समाजाला खुश करण्यासाठी सरकार आता मागासवर्गीयांचा बळी देत आहे, अशा प्रकारची ट्विट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे। मागच्या काही दिवसापासून जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रातील मोठमोठे नेते मंडळीही मराठा समाजाच्या बाजूने बोलताना आपल्याला दिसत आहेत किंवा तटस्थ राहण्याचा ते प्रयत्न करत आहेत। कोणीही मराठा समाजाच्या बाजूने किंवा मराठा समाजाच्या विरोधी भूमिका घेताना आपल्याला दिसत नाही, मात्र श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे रोखठोक बोलणारे आहेत आणि याच्यामधूनच त्यांनी आजचं ट्विट केलेलं आहे।